सध्या उमेदवार निवडताना पॅनल प्रमुखांना मोठी कसरत करावी लागते. शेवटच्या काही दिवसात उमेदवारी अर्ज दाखल करताना मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. तालुक्यामध्ये आगामी काळात होणाऱ्या स्थानिक निवडणुका होणार असल्याने राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा आता पणाला लागणार आहे. त्यामुळे या ग्रामपंचायत निवडणुकांकडे वेगळ्या नजरेनं आणि विशेष महत्वानं पाहिलं जात आहे. 1 जानेवारी 1995 नंतर जन्मलेल्या उमेदवारांना 7वी पास असणं आवश्यक आहे. त्यामुळे अनेकांच्या अडचणी वाढल्या आहेत. सरपंचांचं आरक्षण ही शासनाने रद्द केल्यामुळे उमेदवार निवडताना पॅनल प्रमुखांची चांगलीच दमछाक होताना दिसते. सध्या कोरोनाच्या भीतीचा ग्रामीण भागामध्ये विसर पडलाय. कोणत्याही सामाजिक नियमांचं पालन न करता, सामाजिक अंतर किंवा पालन न करता मास्कचा वापर देखील होत नाही. जणू काही ग्रामीण भागात कोरोनाच पळून गेलाय या आविर्भावात नागरिक वावरताना दिसतायत. मात्र असे असले तरी अजूनही उमेदवारांची चाचपणी सुरूच आहे. दिवसेंदिवस जसा जसा थंडीचा जोर वाढू लागलाय तसा तसा निवडणुकीचा जोर देखील वाढू लागलाय. मात्र असे असले तरी कोणाचा पॅनल निवडून येईल सांगणं मात्र कठीण. न्यूज 15 मराठीसाठी बापू चव्हाण, दिंडोरी, नाशिक.